हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 24 मार्च 2023 रोजी जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात ग्रामविकास विभागाकडून म्हणजेच मंत्रालयाचं जे ग्रामविकास विभाग आहे त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे फोनवर, तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि ज्यांना विश्वास नसेल त्यांनी आत्ताच व्हिडिओ पाहणं बंद करा आणि दुसरं काहीतरी टाईमपास पाहत बसा. आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर या व्हिडिओमध्ये मला काय काय माहिती मिळालेली आहे ते तुम्हाला सांगतो की एक तर ॲग्रीमेंट सर्व जिल्हा परिषदांची कधीपर्यंत होणार आहे ती माहिती तुम्हाला मिळेल. दुसरं, जाहिरात कधी येऊ शकते हे तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर जाहिराती ज्या येणार आहेत त्या जिल्हा परिषदेमधील फक्त आरोग्य विभागाच्याच येणार आहेत का, आरोग्य विभाग आणि इतर जेवढी पदं आहेत त्यांच्यासोबतच येणार आहेत, आणि पदं किती टक्के भरली जाणार आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वांनी. जर तुम्हाला फार्मसी ऑफिसरसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि फार्मसी ऑफिसर टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 10 टेस्ट मिळतील. 7 टेस्ट अपलोड झालेले आहेत, अजून 3च टेस्ट अपलोड होणं बाकी आहे. आणि त्या 3 टेस्ट अपलोड झाल्यानंतर हे जे 200 रुपये फी आहे याच्यामध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळं लवकर संधीचा फायदा घ्या. तसंच आरोग्यसेवेचा टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे आणि अग्निशमन विभागाचीसुद्धा टेस्ट सिरीज उपलब्ध आहे. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आपण पाहूया की ॲग्रीमेंट म्हणजे IBPS कंपनी तर ठरलेली आहे, तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे, माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर IBPSसोबत सर्व जिल्हा परिषदांचं जे ॲग्रीमेंट आहे ते मार्चच्या एंडिंगपर्यंत करायचं त्यांचं नियोजन आहे. या 31 मार्चपर्यंत सर्व जिल्हा परिषदांचं IBPSसोबत MOU झाला पाहिजे. त्याच्यामध्ये बहुतांश जिल्हा परिषदांचा MOU झालेला आहे, काही जिल्हा परिषदांची ॲडसुद्धा तयार आहे असेसुद्धा त्यांनी सांगितले. जसं पुणे जिल्हा परिषदचं उदाहरण दिलं आहे, अजूनही जिल्हा परिषद आहेत. पण मागच्या महिन्यामध्ये याच्यामध्ये एक अडचण काय झाली माहीत आहे का, जे जिल्हे पेसामध्ये येतात ना असे एकूण 18 जिल्हे आहेत जे पेसामध्ये येतात, त्या संदर्भात एक GR आलेला आहे पेसाच्या संदर्भात. म्हणून जे जिल्हे पेसामध्ये येतात त्या जिल्हा परिषदांनी ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागवलेलं आहे त्या संदर्भात. तो जो काय नवीन GR आलेला आहे त्या GR नुसार जाहिरात कशी काढायची काय या संदर्भात मार्गदर्शन मागवलेलं आहे. म्हणून त्या 18 जिल्ह्यांचे ॲग्रीमेंट बाकी आहेत. मग पेसामध्ये येणारे जिल्हे सर्वांना माहीत आहे, जसं गडचिरोली आहे, नंदुरबार आहे, पालघर आहे, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे आहेत जे पेसामध्ये येतात, म्हणजे त्याच्यातला काही भाग. तर त्या जिल्ह्यांचे 18 जिल्ह्यांचे प्रॉब्लेम आहेत, तर त्यांचाही प्रॉब्लेम पुढच्या आठवड्यामध्ये सॉल्व केला जाईल आणि त्यांचे ॲग्रीमेंट मार्चच्या एंडिंगपर्यंत होतीलच अशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहेत. आणि ही माहिती मला सर्व म्हणजे ही जी माहिती ही ग्रामविकास विभागाकडूनच मिळालेली आहे, बरं, माझ्या मनाचा एकही शब्द त्याच्यामध्ये नाही. आता हे झालं ॲग्रीमेंटच्या संदर्भात आणि पेसाचा जो प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात. आता दुसरा प्रश्न असा की मग जाहिरात कधी येऊ शकते, तर त्यांचा प्रयत्न आहे, हां, ते असं फिक्स म्हणत नाही की याच तारखेला येईल किंवा इथपर्यंतच येईल. त्यांचा प्रयत्न असा आहे की एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात आलीच पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे ते 100% येईलच असं म्हणत नाहीत, पण आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत की एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये जाहिरात काढण्याचा. त्याच्यानंतर जाहिरात कशाची येणार, तर आरोग्य जिल्हा परिषदेमध्ये जे आरोग्य विभाग आहे त्या आरोग्य विभागातील जे 5 पदं आहेत त्या 5 पदांची येणार. सोबतच जे इतर पदं आहेत जिल्हा परिषदेचे, जसं ग्रामसेवक आहे, औषध निर्माता अधिकारी आहे, अभियंता आहे, त्याच्यानंतर तुमचं लिपिक आहे जिल्हा परिषदचं, त्याच्यानंतर इतरही विस्तार अधिकारी आहेत, वेगवेगळ्या स्वरूपाचे विस्तार अधिकारी आहेत, अंगणवाडी पर्यवेक्षक आहे, इतरही जे पदं आहेत जिल्हा परिषदांचे ते सर्व पदं आणि जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागातील 5 पदं या सर्वांची जाहिरात सोबतच राहणार आहेत. आता याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधील जे आरोग्य विभागाचे 5 पदं आहेत ना त्यांची 100% पदं म्हणजे जेवढे जागा रिक्त आहेत त्या सर्व जागांची जाहिरात येणार आहे. आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील 5 पदं सोडून इतर जे पदं आहेत ग्रामसेवक, लिपिक, विस्तार अधिकारी, अभियंता, औषध निर्माता अधिकारी नाही, ते तर आरोग्यमध्ये आलं, ते सोडून इतर म्हणजे ग्रामसेवक वगैरे इतर जे पदं आहेत त्याची
जेवढ्या जागा रित्या त्याच्या 80% जागा भरल्या जाणार आहेत आणि तशा जाहिराती काढणार आहेत. समजा एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागाच्या 100 जागा असतील तर 100 जागांची जाहिरात येईल, आणि आरोग्य विभाग सोडून इतर जे पदं आहेत त्यांच्या जर 100 जागा असतील तर 80 जागांची जाहिरात प्रसिद्ध होईल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलेलं आहे ते. आता त्याच्यानंतर म्हणजे हेच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटलेली आहेत आणि हीच माहिती मला म्हणजे ग्रामविकास विभागाकडून मिळालेली आहे, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिकासांचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतचे आरोग्य विभागाचे पेपर दिलेले आहेत. तसंच त्यांनी पुणे महानगरपालिका भरतीत 34 प्रश्नपत्रिकासांचे हे सुद्धा पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ही दोन्ही पुस्तकं महाराष्ट्रातील सर्व पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहेत, तसंच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल सोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.